आणि यापुढची बातमी मुंबईत आहे। मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासस्थानाबाहेर मंत्री हसन मुश्रीफ यांची गाड़ी फोडली गेली। आकाशवाणी आमदार निवासस्थानाबाहेर या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले। आढावा घेतले आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। मराठा आंदोलनाचं हिंसक वादळ आता मुंबईपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे आणि आज सकाळीच मंत्रालयाच्या अगदी बाजूला असलेल्या आकाशवाणी आमदार निवासाच्या समोर मंत्री हसन मुश्रीफ यांची उभी असलेली गाडी फोडण्यात आली। ही जी गाड़ी आहे ती सकाळी 7:30 दरम्यान फोडण्यात आल्याचं तपासासमोर आलेलं आहे आणि तीन हे आंदोलक होते ज्या आंदोलकांनी हसन मुश्रीफ यांची गाड़ी हेरून त्यावर हल्ला केला आणि ही जी गाडी आहे त्या गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत। हसन मुश्रीफ त्यावेळी या ठिकाणी नव्हते, त्यांचे इतर देखील कर्मचारी या गाडीमध्ये नव्हते, त्यामुळे कोणालाही यामध्ये दुखापत झालेली नाही आहे। मात्र ही जी गाडी आहे ती सध्या मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला आणण्यात आलेली आहे आणि या गाडीच्या चारही बाजूच्या काचा ह्या फोडण्यात आलेल्या आहेत असं समोर आलेलं आहे। हे जे आंदोलक होते ते तीन आंदोलक होते असं पोलिसांनी सांगितलेलं आणि हे वैजापूरवरून आलेले आंदोलक होते असं देखील पोलीस तपासात हे निष्पन्न झालेलं आहे। या तिन्ही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि ज्यावेळी ही गाडी फोडण्यात आली त्यावेळी त्यांनी घोषणा देखील दिल्या, त्याच आकाशवाणी आमदार निवासाच्या इथून त्यांनी घोषणा दिल्या। यापैकी हे जे आरोपी आहेत त्यांचं नाव अजय साळुंखे, संतोष निकम आणि दीपक सहानखुरे असं यांचं नाव असं देखील सांगण्यात येत आहे। त्याच्यामुळे आता या आंदोलकांवर पोलीस पुढची कारवाई करत आहेत गाडी फोडण्यासाठी आणि या ठिकाणी मंत्रालयासारख्या संवेदनशील भागामध्ये अशा प्रकारे आंदोलन करण्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, कलम लावण्यात येईल। मात्र हे जे आंदोलनं आहे ते आता आंदोलनं पेटण्याची चिन्ह दिसत आहे। काही घरं जाळण्यात आली होती आमदारांची, त्यानंतर आता मंत्र्यांच्या गाड्यांवर हल्ले करण्यात येत आहे। अशा प्रकारे आता मराठा आंदोलन हे मुंबईत देखील पोहोचलेलं आहे आणि या आंदोलनाला आता हिंसक वळण लागत आहे। पोलीस आणि प्रशासन त्याचबरोबर सरकार हे आंदोलन आता कसं थांबवत आहेत, याचं हिंसक वळण कसं रोखून धरत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि गाडीच्या झालेल्या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या निवासस्थान परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्याचा निर्णय घेतलाय। हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड मुंबईत झालेली आहे। मंत्रालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर आकाशवाणी आमदार निवासस्थान आहे, तिथेच गाडी फोडण्यात आली आणि याच घटनेच्या पार्श्वभूमीवरती कागलमध्ये त्यांचं निवासस्थान त्याच्याभोवती पोलिसांच्या सुरक्षेचं कवच उभारण्यात आलंय। आढावा घेतलाय दीपक केसर, विजय केसरकर यांनी। मुंबईमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ताफ्यातील गाडीची तोडफोड केल्यानंतर कागल इथल्या त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कारण आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी कागल इथं हे हसन मुश्रीफ यांचं घर आहे आणि काल देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आला होता आणि आज सकाळी ज्यावेळी हसन मुश्रीफ यांच्या ताफ्यातील गाडीची तोडफोड झाली त्याच्यानंतर या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। DYSP आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि हसन मुश्रीफ यांचे कुटुंबीय घरामध्ये आहे आणि त्यांच्याशी विजयचा आढावा पण बघणार आहोत। पण मंत्री हसन मुश्रीफ स्वतः बोलतात, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड आज मुंबई परिसरामध्ये झालेली आहे। आकाशवाणी आमदार निवासस्थानाबाहेर त्यांची गाडी फोडली गेली, त्यामुळे मी भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो आणि माझी गाडी माझा ड्रायव्हर आणि बी हे आमदार निवासमध्ये गाडी लावतात। आता सकाळी मी ऐकलं की माझी गाडीच्या काचा फोडल्या ठिकाणी। आता ते आपल्याला माहिती आहे की वातावरण कसं झालेलं आहे आणि माझी आता विनंती आहे की मला माझ्या मतदारसंघातून माझ्यावर प्रेम करणाऱ्या राज्यातून फोन येत आहे। मी गाडीमध्ये नव्हतो, मी सुखरूप आहे, कुणी चिंता करण्याची आवश्यकता नाही। आणि हे जे कृत्य झालेलं आहे ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांच्या व्यक्त केलेल्या आहेत। कालच आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यावेळेसुद्धा आम्ही सांगितलं होतं की हे अहिंसेच्या मार्गानं हे आंदोलन झालं पाहिजे, याला गालबोट लागता कामा नये अशा प्रकारचं मनोज जिरांगे सुद्धा आव्हान करतात। परंतु ज्या पद्धतीने होते हे काही बरोबर नाही। ठीक आहे, आता माझी जरी गाडी फुटली असली तर मी मराठा समाजाबरोबर आहे, मराठा समाजानं मला आजपर्यंत इतकं प्रेम केलेलं आहे आणि त्या मराठा समाजातील गरीब तरुणांना विशेषतः नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं अनेक वर्ष आम्ही पाठिंबा दिलेला आहे। लाख मोर्चे निघाले त्यामध्ये आम्ही सहभागी झालो, ज्या ज्यावेळा उपोषणं झाली त्यामध्ये सहभागी झालो, काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत
पक्षाच्या मांडल्या की आता ते कशा पद्धतीने द्यावं आणि सरकार सुद्धा अतिशय गंभीर आहे. जो 4-5 तास काल आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये विचारविनिमय झाला. रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. आज सर्वपक्षीय बैठक आहे. मला वाटते लवकरात लवकर यावर तोडगा सरकारला काढावाच लागेल आणि आरक्षण देण्याचा निर्णय हा घ्यावाच लागेल. आता तो कोर्टात काय होईल काय होणार नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. परंतु ज्या भावना त्यांच्या आहेत त्यांच्या भावनेचा सन्मान करण्याची आवश्यकता आहे आणि आज जी माझ्या गाडीवर दगडफेक झाल्या तरुणांना कठोर कारवाई करू नये असं मी गृह खात्याला सांगणार आहे. ते नाही ठीक आहे. अशा पद्धतीनं आमदारांच्या घरं जाणं त्याची घरातली फॅमिली असताना करणं हे फार दुर्दैव आहे. अशा घटना अजिबातच होता कामा नये. त्यामुळं या आंदोलनाला गालबोट लागते आणि त्या जी सहानुभूती होती ती सहानुभूती सुद्धा जाते. त्याचा सुद्धा त्या तरुणांनी किंवा त्या नेतेमंडळांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. जरांगे पाटलांनी आंदोलनाला त्यावेळी सुरुवात केली होती तेव्हा ते शांततेमध्ये सुरू झालेलं होतं. मागचे काही दिवस शांततेमध्ये आंदोलन सुरू होतं मात्र आता अचानकपणे मागच्या काही दिवसामुळे अशा पद्धतीने आक्रमक समाज झाले. काय झालंय त्याला नेतृत्व असं फारसं दिसत नाही किंवा कुणीतरी त्यांना समजावून सांगावं कशा पद्धतीनं आंदोलनाची दिशा असावी. मला वाटतं त्यामुळे ह्या अशा घटना घडत आहेत आणि टार्गेट करून एकमेकाचे जे स्थानिक विरोधक असतील तेच यामध्ये भाग घेऊन करतायत काय अशी शंका अनेक वेळा आम्ही चर्चेसह आम्हाला दिसत आहे. आता सत्ता जरी आप स्वतःच्या आमदारची घरं जातील स्वतःच्या गाड्या जातील असं होईल काय. या सगळ्या समाजाच्या आंदोलनामध्ये काही राजकीय सूर तुम्हाला वाटतो का? स्थानिक पातळीवरचं राजकारण स्थानिक पातळीवरचं राजकारण त्यामध्ये असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. एकमेकाची उट्ट काढणं एकमेकाच्या पराभव हे करणं अशा गोष्टीशिवाय अशा गोष्टी होतच नाही आणि अशा गोष्टीचा लाभ घेतच असतात. नाही आमदारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचं नाही. आमदार त्यांना काही काही लोकांना ज्यांना बंदोबस्त पाहिजे असं त्यांनी घेतलेला आहे. आता मला बंदोबस्ताची गरज नाही मी काही घेणार नाही. ठीक आहे आता ज्या घडलेल्या आहे घटना आता तिथं काय मी नव्हतो गाडीत त्यामुळे मी सुरक्षित आहे. आता मी असतो तर कदाचित त्यांनी दगडफेकी केली नसती. आता ते आले सकाळी त्यांनी दगड मारली त्यांचा ते प्रसिद्ध झाले आणि म्हणून आता त्यांच्या भावना होत्या त्यांनी ज्या व्यक्त केल्या ते व्यक्त झाले. आता मला वाटतं कठोर कठोर शिक्षा न करता त्यांना सोडून द्यावं अशी माझी विनंती आहे. राज्यातील काही मंत्र्यांना काही कार्यकर्ते फोन करतायत आणि आरक्षणाबद्दल जाब विचारतायत तर त्यावेळी जे होणारं संभाषण आहे ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काल त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली. एक 3-4 व्यक्ती अशी आहेत की तेच फोन करतायत आणि फोन व्हायरल करतायत. त्याबद्दलचा गृह खाते निश्चितपणे दखल घेईल. सर्वपक्षीय बैठक आहे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये मराठा आरक्षणावरती चर्चा होणार आहे. त्यासाठीच बैठक आहे. तो काय तो प्रश्न काय ते मला माहिती नाही. तर अंबादास दानवेंना बोलण्यात आलेलं आहे. नाही त्यांच्याही भावना तेच आहेत की त्यांचं म्हणणं आहे की 1-2 दिवसाचं अधिवेशन घ्यावं आणि एकदा मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकावं आपली जबाबदारी पार पाडावी अशी त्यांची भावना आहे. सगळेच पक्षांच्या आमदारांची भावना तीच मला दिसून आली. थँक्यू. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे. लवकरात लवकर एखादं अधिवेशन बोलावून या मागणीविषयी चर्चा व्हावी अशी सर्व आमदारांची भावना असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. ज्यांनी आपल्या गाडीची तोडफोड केली त्यांना सोडून दिलं जावं अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.